शिक्षक दिन भाषण मराठी कोणत्याही भाषणाची सुरुवात करण्याआधी ते आकर्षक असले पाहिजे, ज्यामुळे तुमचे भाषण खूपच सुंदर वाटेल। सर्वात पहिले अतिथी यांचे स्वागत करणे, त्यांना अभिवादन करून भाषणाची सुरुवात करावी। भाषणाची सुरुवात प्रसिद्ध व्यक्तींच्या विचारांनी करावी, ज्यामुळे तुमचे भाषण आणखीनच आकर्षक होईल। आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक आणि माझे प्रिय वर्ग मित्र, या सर्वांना माझा नमस्कार। आपल्या सर्वांना माहीत आहे की आज आपण शिक्षक दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत। आज मी तुम्हाला शिक्षण दिनी भाषण सांगणार आहे। तुम्हा सर्वांना शिक्षण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आपल्या शिक्षकांना आदर देण्यासाठी आपण दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करतो। शिक्षक दिनाची सुरुवात 1962 मध्ये झाली, कारण की या दिवशी आपल्या देशाचे पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म झाला। एक सक्षम शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती। हा दिवस सर्व शिक्षकांसाठी शिक्षक दिन म्हणून साजरा करून सन्मान दिला जातो। शिक्षक हा देशाचा आणि समाजाचा अभिमान मानला जातो। विकसित आणि प्रगतीशील देशासाठी येणाऱ्या पिढीला योग्य शिक्षण देऊन योग्य पिढी तयार करणारा एकमेव व्यक्ती शिक्षक असतो। शिक्षक आपल्या विद्यार्थ्याला उच्च शिखरावर नेण्यासाठी आपले ज्ञान वाढवत असतो। मुलांसाठी तो चांगला मार्गदर्शक ठरू शकेल असा त्याचा नेहमी प्रयत्न असतो। प्रत्येक मोठा राजकारणी, कलाकार, डॉक्टर, शास्त्रज्ञ, इंजिनियर, शेतकरी, सैनिक इत्यादी व्यक्तीच्या मागे शिक्षकांच्या मेहनतीचे फळ असते। बलाढ्य आणि विकसनशील देशाचा शिक्षक महत्त्वाचा भाग असतो। सर्व देशांमध्ये शिक्षक दिन साजरा केला जातो। सर्व देशांमध्ये शिक्षक दिन साजरा करण्याचा उद्देश शिक्षकांचा योग्य सन्मान करणे आणि शैक्षणिक क्षेत्रात मिळालेल्या सर्व कामगिरीची प्रशंसा करणे आहे। प्रत्येक मुलाच्या शिस्त आणि चारित्र्य घडवण्यात शिक्षकांचा हात असतो, आणि केवळ शिस्त आणि चरित्र हेच राष्ट्राचे बलस्थान बनते। शिक्षक दिन निमित्त विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकाची भूमिका साकारण्याची संधी मिळते, जी विद्यार्थी मोठ्या प्रेमाने पूर्ण करतात। माझ्या आणि माझ्या सर्व सहकारी विद्यार्थ्यांच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा।